आतापर्यंत आपण आपल्या आवडत्या अनेक प्राण्यांचे पशुपक्ष्यांचे वाढदिवस साजरे करताना पाहिलेत, मात्र एखाद्या प्राण्याचा नामकरण सोहळा साजरा करताना पाहिले का? नाही ना। हा नामकरण सोहळा आयोजित केलाय येऊर हिल्स इक्वेस्ट्रियन सेंटर या घोडेस्वारी शिकवणाऱ्या अकॅडमीनं, आणि नामकरण आहे ते घोडेस्वारीमध्ये मेडल प्राप्त असलेल्या करिश्मा या घोडीनं दिलेल्या 40 दिवसाच्या पिल्लाचं। मर्फी असं या पिल्लाचं नाव ठेवण्यात आलं असून हा नामकरण सोहळा ठाण्याच्या उपवन तलाव इथे पार पडलाय। अश्व क्रीडा क्षेत्राचा प्रचार प्रसार व्हावा तसंच या क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा यासाठी येऊर हिल्स इक्वेस्ट्रियन सेंटरच्या वतीनं अशा उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं। करिश्मा नावाच्या घोडीनं जन्म दिलेल्या 40 दिवसांचं हे पिल्लू सिंध आणि मारवाड यांच्या मिश्रित जातीचं आहे। आज याच्या नामकरण सोहळ्याला सर्व प्राणीमित्र अश्व क्रीडा क्षेत्रातील क्रीडाप्रेमी उपस्थित होते। यावेळी या पिल्लाचं मर्फी असं नाव ठेवण्यात आलं असून उपवन तलाव येथील मैदानामध्ये केक कापून हा नामकरण सोहळा पार पडला। यावेळी अश्व क्रीडा या क्षेत्राचा प्रचार प्रसार व्हावा आणि सरकारनं या क्रीडा क्षेत्राला मदत करावी अशी मागणी आयोजकांनी केली आहे।